गेल्या 4.5 महिन्यांपासून रखडलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर देखभाल दुरुस्तीच्या कामाला दररोजच्या होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे हे काम रखडले होते, परंतु अखेर या कामांना मुहूर्त लागला, त्यामुळे 5 जानेवारी ते 12 जानेवारीपर्यंत मंदिर बंद राहणार असल्याचं प्रसिद्धीपत्रक देवस्थान प्रशासनानं प्रसिद्ध केलं आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री त्र्यंबकेश्वर मंदिर अतिप्राचीन श्री ज्योतिर्लिंगाचं देखभाल संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी मंदिर पूर्णपणे 8 दिवस बंद राहणार आहे. पिंड वजरदेव काम तसंच किरकोळ काम असल्याचंही देवस्थानचं मत आहे. सर्व भाविकांना कळविण्यात येते की त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट व भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्या वतीने त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन कार्य संपन्न होणार आहे. या निमित्ताने त्र्यंबकराजाचे मंदिर गुरुवार दिनांक 5/1/2023 ते गुरुवार दिनांक 12/1/2023 या कालावधीत भाविक भक्तांसाठी बंद राहील. कृपया सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी. येथील ज्योतिर्लिंग वैशिष्ट्यपूर्ण असून येथे पिंडीवर शाळुंका नाही, तर पिंडीच्या आत अंगठ्याच्या आकाराचे 3 लिंगे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या स्वरूपात आहे, म्हणून हे ज्योतिर्लिंग महत्वाचं समजलं जातं. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान पिंडीच्या पाळीचा टवका उडाला होता. या टवक्याला तथा संपूर्ण पिंडीला वजरे लावणे आणि इतर देखभाल संवर्धनाची कामे करावीची आहेत. भाविकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन ट्रस्टचे चेअरमन आणि विश्वस्तांनी केलंय. रवींद्र धारणे, दिशानूज, त्र्यंबकेश्वर.